विद्यार्थी मित्रांनो आपण तेवीसवे प्रकरण पाहणार पाचवीचे सर्वजन्य रोग आणि रोगप्रतिनिधी बंद आता बघा इथं पाहूया विद्यार्थी मित्रांनो संसर्गजन्य रोग त्याची व्याख्या पाहूया तुम्हाला विचारलं जाईल विद्यार्थी मित्रांनो आपले रोग कसे होत रोगाची रोगाची एकाची दुसऱ्या लागून होऊ शकते अशा रोगाला संसर्गजन्य रोग असे म्हणतात ही तुम्ही व्याख्या लिहू शकता कळलं विद्यार्थी मित्रांनो अजून पुढे पाहूया रोगप्रसार आता हवेमार्फत प्रसार होतो रोगाचे जंतू रोगाचे थुंकीतून -थुं असतात रोगाची थुकल्याने थुंकल्याने शिंकल्याने हे हवेत पसरतात आपसपासच्या लोकांच्या शरीराचे जंतू श्वासा वाटे शिरतात अशा प्रकारे म्हणजे बघा इथे दाखवण्यात आले असं शिंकल्याने एखाद्या दुसऱ्यात रोग होऊ शकतात आता बघा मग रोग प्रसाराची कारण अजून दोन आहेत पाण्यामार्फत रोगप्रसार आणि अन्नामार्फत रोगप्रसारण ते कसे ते पाहूया टायफाईड कॉलेरा जुलाबसारख्या आतळ्यांमध्ये रोगांचे जंतू कावळीचे जंतू रोगाचे विष्टे मार्फत असतात मग तीच विष्टेवर बसणारे किटाणू बसतात आणि ते इथं येऊन बसतात म्हणजे अन्न पदार्थाचे रोगप्रसारण झालं आणि पाणी जे, जे, जे असतं ते म्हणजे पाण्यात साठत त्याच्यात आपण धुतो कपडे धुतो सगळं जाते आणि तेच पाणी आपण पितो त्यामुळे ते, ते प्रसंग दोन प्रकारचे प्रसंग माध्यमिक दिसून येत असतात त्यामुळे उकळलेले ते पाणी पिणे गरजेचे आहे आणि पुढं कीट मा, कीट कीटकांमार्फत होणारा रोग प्रसारण विशिष्ट डास चावल्याने हिततापाची म्हणजेच मलेरिया लागणे हे असं प्रसन्न दिसून येतात मग त्यासाठी लसी लसाची साथ देण्यात येते फ्ल्यू डोळे फ्ल्यू येणे डोळे येणे अशा रोगांचे रोगजंतू हवेमार्फत झपाट्याने पसरतात त्यामुळे एकाच वेळी अनेक लोकांना हे रोग होऊ शकतात एखाद्या सामायिक स्रोताचे पाणी कॉलेजारख्या रोगाच्या जंतूने दूषित झाले तर ते पाणी पिण्याचे सर्व लोकांना कॉलेरिया होण्याचा धोका उद्भवतो त्यामुळे उकडलेले पाणी प्यावे असं ते कारण तुम्हाला लिहायचं विद्यार्थी मित्रांनो हा दुसरं एका ठिकाणच्या अनेक लोकांना एकाच वेळी एखादा संसर्गजन्य झाला तर त्या रोगाचा रोगाला साथ असे असे म्हणतात एखादी रोग साथ झाले तर काय होतं ते तुम्ही उत्तर लिहू शकता विद्यार्थी मित्रांनो पुढं हा आ, रोगाची माध्यमे कुठली हवा पाणी अन्न व कीट व कीटक ही रोग प्रसाराची माध्यमे आहेत हे तुम्ही लिहू शकतात पुढे रोग प्रतिबंधक मग रोग प्रतिबंधक कसं लावू शकतो आपण नीर जंतुकीकरण करणे किंवा साचल्या पाण्यावर डासाची पैदास होऊ नये म्हणून सक्तीने पाणी साचून न राहणारी म्हणजे टाक्या वगैरे टाकी वगैरे यास पाणी साचू देऊ नये होऊ नये हे शक्य नसल्यास कीटनाशकांचा वापर करतात त्यामुळे मलेरियासारखा रोगाचा प्रसार पर, प्रतिबंध लागतो त्यामुळे आपण ते करतो कारण यामध्ये तुम्ही लिहू शकता विद्यार्थी पुढं लसीकरण आता लसीकरण एखाद्या साथीची साथ येणे किंवा त्या प्रत्येकाला तो रोग होतोय का शरीरात जंतू रोग जंतू शिरतात ते आपले शरीर त्या विरुद्ध लढा देते म्हणजेच रोगाचा प्रतिक प्रतिकार करते त्यामुळे वेळा शारीरिक शारीरिक शिल्ल्यामुळे रोग होत नाही रोग प्रतिबंधाचा आणखी एक उपाय म्हणजे लसीकरण होय लसीकरण होय असं करू शकतो त्यामुळं आपण बघा आता मूल जन्माला आल्याबरोबर तसेच त्याला क्षय प्रतिबंधक लस देण्यास येते म्हणून मूल दीड महिन्याचे झाले की घाट डांग्या खोकला धनुर्वाद आणि पोलिओ प्रतिबंधक अशा अनेक लसी दिल्या जातात त्यात कावीडची लस येते लस येते तुम्ही ते लिहू शकता तुम्हाला विचारले शेवटच्या प्रश्नाच्यात तुम्हाला लहान मुलांना बालकांना देण्यात येणाऱ्या लहान लसींची ना यादी तयार करा तुम्ही हे पाहून बनवू शकता विद्यार्थी मित्रांनो कळला आणि घटसर्प डांग्या खोकला आणि धनुर्वाद एक साथ त्रिपदी त्रिबद्धक लस एकत्र बनलेली असल्याने ती त्रिगुणी या नावाने ओळखली जाते म्हणजे त्यात एकाच याच्यात तिघ असतात आणि तर पोलिओ प्रतिबंधक लस तोंडा वाटे दिली जाते अशा प्रकारे वेगवेगळे लसी तर देण्यात येत आहे बघा आणि पाणी गाडून पिल्याने महत्वाचं असतं गरम पाणी करणे हे दाखवण्यात आलेले कळलं विद्यार्थी मित्रांनो हा धडा बघा संसर्गजन्य रोग होणे दिलं वरती रोग प्रसारांची माध्यम कोणी हवा पाणी हवा पाणी आणि कीटके हे तिथे टीक करण्यात आले हा साथीचे रोग येते किंवा काय रोगाची साथ येते तेव्हा काय होते ते टीक करून साथी यास म्हणतात ते लसीकरण म्हणजे काय ते पण वाक्य टीक करून दिले नवजात बालकांना ते सुद्धा दिले हा आतड्यात रोगाचा प्रसार हवेतून होतो हे वाक्य चुकीचं आहे हे पाण्यामार्फत होतात आतड्याचे रोग कळलं तर लिहायचं आतड्याच्या रोगांना आतड्याचे रोगांचा प्रसार पाणी तुन होतात पाणी मार्फत होत असतात असं लिहायचंय काही रोग दैवी प्रकोपामुळे होतात हे वाक्य चुकीचं हे वाक्य चुकीचं आहे हे कुठलाही रोग हा हवा पाणी आणि या मार्फत हो होत असतो दैवीच्या प्रमाण होत नाही हे वाक्य चुकीचं आहे आणि दोन कारणे सुद्धा वरती टिक करून तुम्हाला हा धड आवडला असेल लाईक करा शेअर करा थँक्यू